भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पांतर्गत अर्धापूर जिल्हा नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांसाठी शिक्षण सेवा प्रकल्प गेल्या 6 वर्षापासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारले आहे. या उपक्रमांतर्गत हे चिमुकले दिवाळी साजरी करण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. त्यांच्यासाठी खरेदी, फराळ आणि स्नेह मिळावा, आनंद मिळावा असा भरगच्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कृष्णा वॉटर पार्कमध्ये खेळताना तर या मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आयुष्याच्या खडतर प्रवासात जिद्दीने शिक्षण घेत असताना दिवाळीच्या निमित्ताने या मुलांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो असे कार्यक्रमाचे संयोजक आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई यांनी सांगितलंय. या मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी कृष्णाई वॉटर पार्कचे गणेश घुले, गौरव घुले, हेमंत गोसावी, सुभाष शेठ सरपाले आणि भोई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. दिवाळीच्या निमित्ताने मिळालेली ही आनंदाची शिदोरी पुढे वर्षभरातील शैक्षणिक वाटचालीसाठी या चिमुकल्यांना उपयुक्त ठरणार आहे. पुणेकरांनी केलेल्या भरघोस प्रेमाने ही सर्व मुले भारावून गेली.